मित्रांनो, आतापर्यंत सगळ्यात जास्त विनोद झालेला कोणता विषय असेल तर तो म्हणजे नवरा बायकोचा. परंतु खरं तर प्रत्येकाचे जीवनच या विषयाशी निगडीत आहे. आज या व्हिडिओमधून मी एका बायकोने आपल्या नवऱ्याशी कसे वागावे आणि त्याच्या कोणत्या माफक अपेक्षांची पूर्तता करावी याविषयी सांगणार आहे. याआधीच्या नवऱ्याने कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव्या या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. सोबतच लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. प्रत्येक नवऱ्याला वाटते की बायकोने 7 गोष्टीचे पालन आपल्या संसारात करायला पाहिजे आणि असे झाल्यास कोणत्याच नवरा बायकोचे भांडण होणार नाही. प्रत्येक नवरा आपल्या बायकोकडून कोणत्या अपेक्षा करतो ते आपण पाहू. प्रत्येक नवरा कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करत असतो. तो कधी रागावतो, कधी भांडतो, परंतु त्याचे भांडण आणि रागही कायमचा नसतो. नवरा म्हणजे कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभच असतो. नवरा म्हणजे सह्याद्रीसारखा भक्कम पर्वत जो कुटुंबाचे संकटाच्या ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करतो. मुलांच्या भविष्यासाठी झगडतो, पत्नीच्या सुखासाठी नेहमीच प्रयत्नात असतो आणि नात्याची वीण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी नेहमी तडजोड करतो, तो म्हणजे नवरा. आईच्या जवळ गेला तर बायको टोमणे मारते, तर बायकोच्या जवळ गेल्यास कुटुंब दुरावते असा व्यक्ती म्हणजे नवरा. ठेच लागले की आई ग, परंतु मोठ्या संकटात बापरे असा ज्याचा गजर होतो तो सुद्धा नवरा. शेकडो नाते सोडून सोबत येणाऱ्या पत्नीच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करणाराही नवराच, तर मुलांच्या भविष्यासाठी अखंड स्वतःला वाहून देणाराही नवराच. इतरांच्या अपेक्षा पुरवताना स्वतः मात्र कुठलीही अपेक्षा न करता अविरतपणे कर्तव्य बजावणारा कर्तव्य पुरुष म्हणजेच नवरा. कुटुंबाचा आधार असलेल्या नवऱ्याच्या आपल्या बायकोकडून कोणत्या अपेक्षा ते आपण पाहू. पहिली अपेक्षा आहे की पत्नीने नवऱ्याला नात्याच्या कात्रीत पकडू नये. एका कर्तव्यदक्ष नवऱ्याला सर्व नात्यांची पूर्तता करणे गरजेचे असते. आई वडील आणि पत्नी यामध्ये अटकलेला असतो तो म्हणजे नवरा. आज प्रत्येक पत्नीला नवरा हवा असतो, परंतु नवऱ्याचे नातेवाईक बरेच वेळा बोचतात. अर्थात प्रत्येकच स्त्रीचा हा प्रश्न असतो असेही नाही, बरं का? नवऱ्याला अशावेळी बायको की आई वडील असा यक्ष प्रश्न पडलेला असतो. खरं तर दोन्ही गोष्टी त्याला श्वासाएवढ्या आवश्यक असतात. म्हणून कर्तव्यदक्ष पत्नी बनण्यासाठी प्रत्येक स्त्रीने या गोष्टीला स्वतःच्या कौशल्याने सांभाळायला हवं. पतीवर राग व्यक्त केल्यापेक्षा बसून चर्चा करायला हवी, कारण निसर्गाने स्त्रीला दुःख रडून मोकळे करण्याचे स्वातंत्र्य आणि तशी भावनात्मक बनवलेले असते. परंतु पुरुषाला पुरुषपणामुळे सहसा रडता येत नाही. तो स्वतः आतल्या आतमध्ये जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्या हातावर हात देऊन त्याला साथ द्या, त्याच्या सर्व नात्याला जपण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे नवरा मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नका. पाण्याला जर मुठीत घट्ट धरले तर काय होईल? पाणी हातात बसेल का? नवऱ्याची अगदी तीच स्थिती असते. नवरा मुठीत कधीही येत नसते आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांचा तो भ्रम आहे, कारण नवरा विश्वासाने, प्रेमाने आणि आपलेपणाने जवळ येत असतो. दिवसभर घराबाहेर राहणारा नवरा फक्त आणि फक्त प्रेमानेच जवळ राहू शकतो, त्याला मुठीत ठेवणे शक्य नसते. प्रत्येक पत्नीने पतीचा आदर करायला पाहिजे. परिस्थिती कशीही असो, पत्नीने पतीचा आदर ठेवलाच पाहिजे. कारण जेव्हा घरातील स्त्रीच जर आदर ठेवत नसेल तर अशा घरातील पुरुष घराबाहेर पडताना आत्मविश्वासाने बाहेर पडूच शकत नाही. घरातील प्रत्येक क्षणाचा परिणाम पतीच्या कर्तव्यावर आणि दिवसभरातील प्रत्येक घडामोडीवर पडत असतो. ज्या पतीची पत्नी त्याच्या पाठीशी खंबीर असते तो डोंगराला धडक देण्यालाही मागे सरत नसतो, आणि ज्या पतीचा घरात आदर होतो त्याचा समाजातही आदर होत असतो. दोघांचे भांडण दोघातच असायला पाहिजे. पती पत्नींचे भांडण होणे साहजिक आहे, परंतु जेव्हा हे भांडण तिसऱ्यापर्यंत जाते तेव्हा त्याला फाटे फुटतात. एक सत्य गोष्ट असते की सोबत तर दोघांना राहायचेच असते, मग आपल्यातील वाद बाहेर न काढता दोघांमध्ये मिटवायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचे सिक्रेट संपले की नात्याचा गोडवा कमी होतो. शिवाय इतरांच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज किंवा भांडणे संपवण्याऐवजी वाढूही शकतात, त्यामुळे गुंता दोघांतच सोडवायला हवा. तुम्ही स्त्री आहात हे कधीच विसरू नका. अनेक वेळा नोकरी करणाऱ्या स्त्रियांना किंवा घरकाम करणाऱ्या महिलांनाही अनेक वेळा असं वाटत असतं की आम्हीच सर्व का करायचे. परंतु निसर्गाने स्त्रीला स्त्रीत्व बहाल केले, ते जपायला हवं. आपण कितीही प्रयत्न केला तरी शारीरिक रचना ठरलेली असल्याने
समाजात वावरताना, कर्तव्य बजावताना आणि मातृत्वाच्या कर्तव्यात पुरुषांसारख्या सर्वच गोष्टी करणे शक्य नसते। तेव्हा अशावेळी काही गोष्टी मान्य केल्यास आयुष्य सहज बनते। प्रत्येकच गोष्ट पतीसोबत शेअर करा। दुःख आनंद यासोबतच पत्नीने आपली चूकसुद्धा नवऱ्यासोबत शेअर करायला पाहिजे। संसारातील प्रत्येक गोष्ट आणि घटना पतीसोबत शेअर करणारी पत्नी प्रत्येक पुरुषाला आवडत असते, यामुळे नाते घट्ट होत जाते, विश्वास वाढत जातो। अपेक्षा आणि परिस्थितीचा विचारसुद्धा करायला पाहिजे। पत्नीला अनेक वेळा मोठं गिफ्ट किंवा दागिनाचा मोह आवरत नाही आणि ही जरी साहजिक गोष्ट असली तरीही पतीच्या खिशाचा आणि स्थितीचा विचार करणारी पत्नी पतीच्या हृदयावर अधिराज्य गाजवते। कधीच शेजाऱ्याची बरोबरी करू नये, कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न असते। अनेक ठिकाणी ऐश्वर्य संपन्न आयुष्य असताना सुद्धा समाधान, प्रेम आणि आनंद नसतो। त्यामुळेच प्रत्येक पत्नीने माझा संसार जगातील सगळ्यात चांगला संसार आहे ही मनाशीच खुणगाठ बांधावी। पत्नीचा सगळ्यात मोठा दागिना नवरा आणि सगळ्यात मोठे ऐश्वर्य आपला संसार आणि मुले असतात। मित्रांनो, नवरा बायकोच्या नात्याची वीण घट्ट राहण्यासाठी प्रत्येक नवरा बायकोने साशंकसुद्धा असू नये। मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल। आवडला असल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच नसेल केल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।